लालबागचे राजा हे माझ्या खूप जवळचं एक खूपच जवळचं एक संबंधित व्यक्तिमत्व म्हणू शकतो, कारण बाप्पा येतो आणि बाप्पा हा प्रत्येकाच्या जवळचा असूनच, पण मी परळ लालबागमध्ये राहिलो त्यामुळे मी लहानाचा मोठा झालो तो लालबागचा राजा बघत बघतच. गणेश असो मुंबईतले पाहणं, गणपती मुंबईतले पाहणं, म्हणजे मानाचे गणपती सगळे पाहण्यात, त्याचे चलचित्र पाहण्यात ही सगळी मजा असायची. आणि माझा अनुभव खूप लहानपणापासून असा असायचा की जेव्हा जेव्हा जायचं तेव्हा मला चांगला वाटतं की ती गर्दी आणि त्यात ते दर्शन होऊन पप्पा खात्यावर घेऊन उभं राहायचे, त्याच्यामध्ये ते वेगळा आनंद होता. स्वतःचा एक एक्सपिरियन्स असा होता की मी एक लालबागच्या राजाला नवस बोललो होतो की माझं एक घर होऊन देत मोठं, कारण मी वन बेडरूम हॉल किचनमध्ये राहायचो आणि माझी मुलगी मोठी होत होती. त्या वर्षी मला घर मिळालं. सो त्या क्षणापासून माझ्या घरी लालबागच्या राजाची प्रतिकृती येते. बाबांविषयी काय बोलायचं, कारण ज्या पद्धतीने ते आखणी करतात डोळ्याची, ते बस त्या नजरेतच आपले सगळे आपल्याला जे हवं ते प्राप्त होण्याची जी काही शक्ती आहे ती लालबागच्या राजाच्या नजरेत आहे. जी मूर्ती घडवतात ती माझा मित्र आहे संतोष आणि बाबा, म्हणजे त्याची मूर्ती लहान आहे संतोष, पण ती ज्या पद्धतीने लालबागच्या राजाची मूर्ती घडवतात तर म्हणजे हा वेगळाच कलाकार. मी कधी असं मला काहीतरी पाहिजे म्हणून मी लाईन मध्ये उभे राहिलं असं नव्हतं, बट नाव आय रिअलाइज की वाय देर इज सच एन ऑरा अराउंड हिम. लाईक हे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की आमचे पप्पा, ही इज अ व्हेरी स्पेशल पर्सन फॉर मी. ही इज एक्स्ट्रीमली लव्हिंग, खूप प्रेमळ आहेत, खूप स्ट्रिक्ट पण आहेत, डिसिप्लिन पण आहे, पण त्यांचं जे हे प्रेम वगैरे आहे ना, आय फील इट रिफ्लेक्ट्स इन द वर्क अँड दॅट इज व्हॉट्स देअर इन द एंटायर फॅमिली. इट का because something can't become so big over the generations, their family is like that, it can't just happen like that, and that's what I feel. There is a lot of shraddha, seva, he je mhantat na, he je shabd je ahet na, te mi pratyaksha seva bhav khub yancha atun yeto ani to tya, and it's very natural to them. So that is what I saw and I learned after coming into this family. पूर्वी कसं होतं की ज्यांना गणपतीत ऑर्डर द्यायची असेल ना, ते लोक त्यांचा पाट आणायचे, मोठा पाट म्हणजे सार्वजनिक गणपती सांगतो, तो पाट आणल्यानंतर आमच्या कारखान्यामध्ये त्या मातीचा गोळा एक तिथे ठेवायचा, त्याच्या त्या मातीच्या गोळ्याच्या तिथे मग पान सुपारी काय असेल ना, बिडा वगैरे तो ठेवून त्या गणेशाचं पूजन करायचं, त्याचं पूजन झालं मग ते, आणि म्हणजे त्याच्यानंतर मग त्यांचं लग्न ते काय बिदागी वगैरे ते काय बयाना वगैरे असेल ना, त्याचे एक थोडासा ॲडव्हान्स म्हणून तिला आम्हाला द्यायचे, नाही आमच्याकडे ऑर्डर बुक झाली, समजलं, तिथं मग ते आम्ही काढ. पण आता काय झालं की आता अशी हे झालेलं आहे की ती नुसती मातीची पूजा करण्याच्या वेळी त्याचा पाय केला जावा, म्हणजे लोकांना जरा त्याच्यामध्ये दिसणं. पूर्वी फक्त तो आमच्या कारखान्यात व्हायचा तो प्रकार, आता तिथे त्यांच्या जागेवरती होतो, तो सोहळा झाला, पूजन झालं ना की मग आमच्याकडे तर तय झालं की त्या लोकांना पण ते कसं असतं की त्यांचं ते देणगी बुक वगैरे असतं
किंवा काय कलेक्शन वगैरे काय करायचं असतं किंवा मंडप आले डेकोरेटर इतर लोकांना ते मग ते सगळे हे करायला सुरुवात करतात कामं द्यायला. बरोबर तर तिथून सुरुवात होते ते पाद्य पुजण्याच्या पासून आणि मग ते पुढे सुरू चालू होतं. बॉम्बे की तरफ निकले लालबाग जा रहे हैं और हम लोग 11 साल से लालबाग की मूर्ति लेके आ रहे हैं. कामनी संतोष कामनी जो लालबाग की मूर्ति बनाते हैं जो लालबाग की मूर्ति गढ़ते हैं उनसे हम लोग लेके आ रहे हैं लालबाग का राजा और हम लोग ये 11 साल से पूरा लेके जा रहे हैं. इस साल मेरे को बहुत एक्साइट हो रहा है. इस साल लोनावला में ये मूर्ति आ रही है. लास्ट 11 साल से हम आ रहे हैं. अंकुश भाई मेरे पार्टनर है इनके घर पे 11 साल से आ रही थी. इस साल लोनावला में लालबाग की राजा की मूर्ति संतोष भाई आज देने वाले हैं तो हम बहुत एक्साइटेड हैं. भाविक सध्या पुढे गणरायाच्या चरणी येतो आणि आपल्या इच्छेला वाटेल तेवढं दान सोन्याच्या वस्तू अलंकार वगैरे त्या दानपेटीमध्ये अर्पण करतो. आणि मग हा जो निधी आहे भाविकांनी आमच्या लालबागच्या राजाच्या दानपेटीत टाकलेला तर आम्ही मंडळ म्हणून असा विचार करतो की या भाविकांनी दिलेला निधी जो आहे तो भाविकांच्याच उपयोगासाठी आपण तो वापरायचा. तो आपला नाही आहे तो लोकांनी या गणरायाच्या चरणी दिलेला आहे. आणि मग हे जेव्हा आम्ही ठरवतो की असे काही उपक्रम राबवावेत. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आमचं एक मोठं डायलिसिस सेंटर आहे ते आम्ही अक्षरशः 100 रुपये नॉमिनल चार्ज घेऊन एखाद्या पेशंटला ज्याला डायलिसिसची गरज आहे किडनीच्या आजारांचे ग्रस्त आजार पेशंट आहेत तर त्यांना मी ते डायलिसिस 100 रुपये चार्जमध्ये प्रोव्हाइड करतो. त्यानंतर मोठी लायब्ररी आमची आज जवळजवळ 84,000 मेंबर आमच्या लायब्ररीत आहेत. त्यामध्ये शैक्षणिक त्यानंतर साहित्यविषयक अशी जवळजवळ 4 ते 5 लाख पुस्तकं तिथे आहेत आणि संपूर्ण लायब्ररी मोफत आहे. 1 रुपयाची फी 1 रुपयाचा डिपॉझिट किंवा अनामत प्रकारे किंवा काही दंड वगैरे अशा प्रकारे तिथे काही चालत नाही. त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे क्लासेस चालू असतात. UPSC MPSC एक्झामचे क्लासेस इथे रेग्युलर चालू असतात. दर गुरुवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालू होते. इंग्लिश स्पीकिंगचे 3-3 महिन्यांचे कोर्सेस मोफत चालू होतो. त्यानंतर महिलांसाठी पुरुषांसाठी योगा केंद्र आहे. अद्ययावत शिक्षकांमध्ये म्हणजे एक्सपर्ट शिक्षकांच्या तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून योगा शिकवला जातो तेही फ्री ऑफ चार्ज. त्यानंतर एक मोठ्या प्रमाणात लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रामध्ये आजच्या जे या ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये जे काही कॉम्प्युटर ज्ञान हवं आहे मुलांना म्हणजे प्रोग्रॅमिंग इन सी असेल C++ असो प्रोग्रॅमिंग इन जावा असो त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी ऑटो कॅड आहे. कॉम्प्युटर अकाउंट संबंधी मुलांना टॅलीचं ज्ञान मिळावं म्हणून टॅलीचे ॲडव्हान्स कोर्सेस आहेत. त्यानंतर वेब डिझायनिंग आहेत. त्यानंतर MSCIT जो गव्हर्नमेंटचा शासनमान्य कोर्स आहे तो आम्ही तिथे शिकवतो. लालबागच्या राजाच्या चरणी आलेला जो भाविकांची दान आहे तो म्हणतो माझा नवस पूर्ण झालेला आहे. मला माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. म्हणजे त्याला जी त्याने जे बोललं असेल बाप्पाने ते ऐकलं त्याला पूर्ण झालं आणि मग त्याने आपल्या एका विशिष्ट श्रद्धेने भावनेने त्या लालबागच्या राजाच्या तो नतमस्तक झाला आणि आपल्याकडचं काही धन काही दान म्हणून त्याने टाकलं आणि त्या दानाचा उपयोग या पद्धतीने आम्ही इतर भाविकांसाठी करतो ना तर मला असं वाटतं की लालबागच्या राजा इथे पावतो. 10 दिवस लालबागच्या राजाचा या गणरायाचा उत्सव जल्लोषात मागाशी सांगितल्याप्रमाणे संस्कृती जपत साजरा करायचा आणि उरलेले 355 दिवस या लालबागच्या राजाचा जो म्हणजे आशीर्वाद आहे तो पोहोचवण्याचं काम आपण तन मन धन अर्पण आम्ही करायचं अशी आमची एक भावना आहे.